फ्रेंड्स, कल्याणी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी खास श्रावण स्पेशल श्रावण घेवडा ची रेसिपी घेऊन आलेली आहे। थोडीशी वेगळी रेसिपी आहे। चला तर मग आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। आजच्या आपल्या रेसिपी साठी लागणार आहे आपल्याला श्रावण घेवडा। ही जी घेवडा असतो त्याच्या शेंगा मी अशा प्रकारे कट करून घेतलेले आहे। पहिले स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि नंतर अशा प्रकारे कट केलेले आहे। तुम्ही याच्यापेक्षा बारीक पण कट करू शकता। बारीक चिरलेला कांदा आहे, एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक मोठा टोमॅटो आहे बारीक चिरलेला। खोबरं आहे, खोबरं अशा प्रकारे कापून घेतलेलं आहे मी। आलं आहे, 7 ते 8 मिरच्या आहे हिरव्या आणि लसूण। या रेसिपीसाठी आपल्याला खूप काही लागणार नाहीये मसाले। तर आपण ही हिरव्या मिरची करणार आहोत, त्यामुळे अद्रक लसूण खोबरं आणि हिरवी मिरची आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आणि आपली भाजी बनवणार आहोत। दरवेळेस जसं आपण खूप सारे मसाले टाकतो प्रत्येक वेळेस भाज्यांमध्ये, तर कधीतरी अशी पण भाजी करून बघूया। चला तर मग आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। आपण इथं पॅनमध्ये मी तेल तापत ठेवलेलं होतं, त्यात आता मी मोहरी घालून घेणार आहे थोडीशी आणि थोडस जिरे टाकणार आहे। आता यात मी बारीक चिरलेला कांदा टाकते, आपण थोडस गुलाबी घेऊन परतून घेऊया। आपला कांदा गुलाबी झालेला आहे। तर आता मी टोमॅटो टाकून देते। टोमॅटो पण आपण थोडस परतून घेणार आहोत। आपला कांदा आणि टोमॅटो परतलेले आहे, त्यात आता मी हे अद्रक लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरला बारीक केलेली आहे ते टाकून घेते। आता हे आलं लसूण खोबरं आणि हिरवी मिरची आपण व्यवस्थित आता परतवून घ्यायचंय आणि व्यवस्थित हलवत आता हलवत राहून परतवायचंय, कारण ते खाली लागतं लसूण आणि खोबरं। हे 2 मिनिट आपण व्यवस्थित परतायचंय। यात मी हिंग टाकते थोडासा आणि हळद, थोडीशी हळद आणि हिंग टाकलाय। मी आता ह्या शेंगा टाकून देते। मी पाणी टाकून घेते। याला आपल्याला तर शेंगा शिजतील एवढं पाणी टाकायचंय। मी आता मीठ टाकून घेते। आता हे शेंगा आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत आणि जर मध्ये परत गरज वाटली तर परत थोडस पाणी टाकून घ्यायचंय। आपली श्रावण घेवडा किंवा घेवड्याच्या शेंगा पण तुम्ही म्हणू शकता ही तयार झालेली आहे। मी यानंतर याच्यामध्ये 2 वेळेस पाणी टाकलेलं होतं आणि ही आपल्याला अशा प्रकारेच ठेवायची आहे। खूप कोरडी पण करायची नाही आणि खूप पातळ पण करायची नाही, आपल्याला अशा प्रकारेच ठेवायची आहे। अशा प्रकारे तयार आहे आपली आजची रेसिपी श्रावण घेवडा किंवा घेवड्याच्या शेंगा म्हणू शकता। खूप छान मस्त आणि थोड्याशा वेगळ्या प्रकारची ही रेसिपी आहे। नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट मध्ये मला कळवा कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी। माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपी मध्ये। तोपर्यंत बाय बाय।